ईर्षाळवाडी या गावाच्या बाबतीत जी हृदयद्रावक अशी घटना घडली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं त्या ठिकाणी कसे पोहोचले ह्याच्यावरती एक फार चांगला व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी केलेला आम्ही अन्नजी टाकला त्याचा एक आधी उल्लेख मी त्या घटनेच्या संदर्भात सकाळच्या व्हिडिओत केला होता त्याचा एक पुढचा भाग मला अजून लक्षात आणून द्यायचा आहे जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता सुशील कुलकर्णींनी की जो मुख्यमंत्री लोकांसाठी तातडीनं धावून जातो आहे कुठलीही पर्वा न करता त्याच्या स्वतःच्याही जीवाला तिथं कसा धोका आहे तिथपर्यंत जाण्यामध्ये आणि कुठल्याही सोयी सवलती नसताना सुद्धा तोही बाकीच्यांसारखा पावसामध्ये भिजत तिथपर्यंत पोहोचून तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी कसा झटतो झटतो आहे ह्याचा प्रत्यक्ष पुरावा समोर आला आणि त्याच्या नेमकं विरुद्ध माझी मुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे कसे घरात बसून असायचे आणि फेसबुक लाईव्ह करायचे तेव्हाही कोकणामध्ये जेव्हा वादळ आलं होतं आणि बाकीचं नुकसान झालं होतं त्यांनी कसं तर श्राद्ध म्हणतात तसा तो दौरा उरकला होता आणि प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं हे सगळं ह्यांचा कारभार चालू असताना वाचले होते आणि तरी त्याचं कौतुक एक नंबरचं मुख्यमंत्री म्हणून कसं माध्यमं करतं आणि तिसरं उदाहरण शरद पवारांचं होतं की जे स्वतःच्या पक्षाला मतलं मागण्यासाठी पावसात भिजले होते आणि सह्याद्री कसा पावसात भिरलाय सांगता आता एकनाथ शिंदेंच्या ह्या कृतीनंतर महाराष्ट्रातले हे सगळे तमाम पत्रकार लिब्रांडू डावे विचारवंत या सगळ्यांनी याची काय आणि कशी दखल घेतली आत्ता जे तुम्ही आजचे वर्तमानपत्र उघडून बघा ह्याच्यातल्या बातम्या बघा त्याच्यानंतर न्यूज चॅनल्स तुम्ही तपासा इतकंच नाही सोशल मीडियावरती आमच्यासारखे किंवा बाकीचे जे सगळे तटस्थ लोक आहेत ते तरी निदान याची दखल घेतात आणि याच्या संदर्भामध्ये व्यक्त होत आहेत तुम्हाला हे तथाकथित लिब्रांडो विचारवंत कुठल्याही गोष्टीवरती स्वतःची बुद्धिमत्ता पाजळणारे मेणबत्त्या घेऊन फिरणारे आणि काय धिस इज माय नॉट प्रेसिड प्राईम मिनिस्टर जसं त्या अमेरिकेसारखं मोदीच्या विरोधामध्ये कुठल्याही आल्या छोट्या मोठ्या घटनेसाठी ते काळे फलक तयार करायचे आणि बम्मा मारायच्या हे सगळे गायब येतात आता अपेक्षा अशी होती की जेव्हा केव्हा एखादी चांगली कृती राज्यकर्त्यांकडून घडती तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याची दखल घेणं हे तुमचं काम आहे बरं हे आताच नाही यापूर्वीसुद्धा आम्ही एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केलेला होता जी सर्वोच्च न्यायालयाने कशी या सगळ्यांना मारलेली आहे त्याच्यामधला मुद्दा असा होता की हा सर्वसामान्य लोकांची जाऊन मध्ये जाऊन काम करणारा माणूस आहे हा खरा हाडाचा शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महत्व तो ज्या सेम ते जे शाखा प्रमुख होते त्यांना होतं का तर तो तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या काय म्हणते त्याला मदत दिला धावून जायचा म्हणजे शिवसेनेचं जे वैशिष्ट्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यातला ऐंशी टक्के समाजकारणाचा भाग असा होता विशेषतः मुंबई पट्ट्यामध्ये नंतर शिवसेना उशीर आली खालच्या बाकीच्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पट्ट्यामध्ये सामाजिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये काम जे शिवसेनेने केलं त्याच्यामुळे तो पाया मजबूत झाला आणि नंतर मग त्याच्या जीवावरती या ऐंशी टक्के समाजकारणाच्या जीवावरती यांचं वीस टक्क्याचं नंतरचं पुढचं राजकारण चाललं कोरोनाच्या काळामध्ये ही फार मोठी संधी होती की तुम्हाला सामाजिक पातळी होती ज्या काही लोकांना अडचणी येत होत्या त्या सोडवण्याच्यासाठी कारण तुमच्या हातामध्ये सत्ता होती तुम्ही तथाकथित तुमच्या बापाला जे वचन दिलं असं म्हणता ना ते मुख्यमंत्रीपद तुमच्या बुडाखाली होतं तुमचाच पोरगा तुम्ही कॅबिनेट मंत्री करून ठेवलेला होता हे सगळं तुम्हाला पाहिजे तसं घडलेलं होतं तथाकथित पवारांची जी काही गुगली होती त्या गुगलीचं ते सरकार होतं हे सगळं असताना तुमच्या हातात जी संधी होती कोरोनाच्या काळामध्ये जो मूळ डी एन ए आहे शिवसेनेचा समाजकारणाचा तो करून दाखवायचा तो केल्या गेला नाही एकनाथ शिंदेची यांची गेल्या वर्षभरातली कृती पाहिल्याच्या नंतर त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांचा जो आक्षेप आहे तो लक्षात येतो त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आता मतदारांना तोंड काय द्यायचं आहे एक तर आपला हिंदुत्ववादी मतदार आपण दुखावला गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी प्रत्यक्ष आपली हानी करतं आहे शरद पवारांच्या डोक्यानं हे जे काही चालू होतं त्याच्यामुळे आपली हानी होती आहे म्हणून हे बाहेर पडलेले होते आज जे बोमा मारायला लागलेत की बाबा तुम्ही आता त्या अजित पवारांना त्यांना कशासाठी जवळ घेतलं तिथं तर बोम मारत होते आता हे सगळे लिहितात ह्या वर्षभरामध्ये आणि आताही महिन्याभरात अजित पवार आल्याच्या नंतरची गोष्ट आहे एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळानं ज्या तडफेनं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं काम केलेलं के आहे मी ते त्याची काय स्वतंत्रपणे कुणाला चिकित्सा करावी जी त्याने चिकित्सा करावी मला प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदेच्या गटाची किंवा ह्या सत्ताधाऱ्यांची बाजू घ्यायची नाही आहे त्यांनी जी प्रत्यक्ष कृती केली म्हणून मी दोन तीन उदाहरण तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्गाचं काम करोनाच्या काळामध्ये अडकून का पडलं काने मार्गी लागू शकलं आणि नंतरच्या वर्षभराच्या कालखंडामध्ये त्याचा एक मोठा टप्पा चालू झाला प्रत्यक्ष त्याच्यावरती वाहतूक सुरू झाली ही जी तातडी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे सरकारने करून दाखवली ती महाविकास आघाडीच्या काळात का नाही घडू शकली किंवा दुसरी गोष्ट आहे की त्या गणपतीच्या काळातली गोष्ट की एकनाथ शिंदे अगदी कार्यकर्त्यांकडे रात्री उशिरा का जाऊन जायची आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष आरतीला हजेरी लावायची जो जो आपला कार्यकर्ता प्रत्यक्ष लढतो आहे अडचणीमध्ये आहे संकटात सापडला आहे त्याला काहीतरी मदत पाहिजे किंवा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायची आहे त्यांना काही चांगलं केलं तर हे सगळं बाळासाहेब जसं करायचे त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे करतात ह्याच्याकडे यांचं लक्ष कसं जात नाही आहेत तथाकथित लिब्रांडू पत्रकार विचारवंतांचं तुम्ही जेव्हा काय पन्नास खोकेन एकदम ओके नावानं भोमा मारता मग मा आता जेव्हा प्रत्यक्ष हे खोके सर्वसामान्य लोकांच्या हिताचेत म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याला दिलासा मिळतो हे तुमच्या समोर आहे हे मी स्वतः काही पटवायची गरज नाही किंवा अजून कोणी सांगायची गरज नाही आहे आणि हे माध्यमातूनही तुम्ही काय बॉम्ब ज्या पद्धतीनं करता त्याला बाजूला ठेवून सर्वसामान्य माणूस या समाज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं व्यक्त होते ते पाहा मी तुम्हाला एक साधं टेस्ट सांगतो जो कोणी ह्याच्यावरती टीका करणार आहे ते कधी स्वतःचे खरे नावं घेऊन समोर येत नाहीत किंवा आपली प्रोफाईल लॉक करून बसतात आम्हाला समाज माध्यमांवरती अनुभव असा आहे की या सरकारवरती टीका करणारे जे हे सगळे शरद पवारांचे पिलांटू बसलेले आहेत ना समाज माध्यमांमध्ये यांचा खोटारडेपणा हा आहे की हे खोटे नावं घेऊन म्हणतात हे खोटे नावं घेऊन पोस्ट टाकतात खोटे नावं घेऊन त्या व्हिडिओच्या खाली काहीतरी कॉमेंट करतात आणि मग त्यांना ब्लॉक केलं की मग नंतर मग त्यांचं सगळं गायबून जातं हे जे काही प्रकार चालतात तुम्ही स्वच्छपणे तुमचे स्वतःचे खरे नावं घेऊन समोर या ना तुम्हाला जी टीका करायची ती या सगळ्यातून जी मानसिकता दिसते की ही विकृती आहे की तुम्हाला जेव्हा जे सरकार प्रत्यक्ष काम करते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते शासन तुमच्या दारी असा नुसता शब्द घरी बसून होत नसतो फेसबुक लाईव्ह करून होत नसतो आज हा मुख्यमंत्री प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा गेला आणि ते प्रत्यक्ष दृश्य सर्वसामान्य लोकांनी बघितली किंवा त्या लोकांनी अनुभव घेतले हो इतकंच नाही तुम्ही सरकारी पातळीवरती तुमच्या माहितीतल्या असलेल्या कुठल्याही मंत्र्या कुठल्याही सर्वसामान्य कर्मचाऱ्याला जाऊन विचारा ज्या गतीनं फायलाईनचा निपटारा होतो आहे ज्या गतीनं शासकीय पातळीवरती कामं होती ती आधी का होत नव्हती महाविकास आघाडीच्या काळ काळामध्ये हे सगळं ठप्प होऊन का बसलं होतं आज ज्यांच्या मांडीवर बसून हे सरकार स्थापन झालं होतं ते शरद पवार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात त्यांनी याचं उत्तर द्यावं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्या यांच्या हिताच्या एकूण बाकीच्या अडचणीत असलेल्या काही फाईल्स त्यांनी लवकर क्लिअर केल्या नाही तेव्हा शरद पवारांचं वाक्य काय होतं हाताला लकवा झाला आहे का आपल्या सहकारी असलेल्या पक्षाच्या आपण ज्या सरकारमध्ये सरकार मंत्रिमंडळामध्ये आहोत त्या आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीमध्ये शरद पवारांचं जाहीर वक्तव्य आहे की हाताला लकवा झालेला आहे का आणि ह्या सरकारचा पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा दोन महिन्यासाठी का असे ना का ह्यांनी काढून घेतलेला होता तेच राष्ट्रवादी काँग्रेस मग शरद पवारांना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरेंच्या कामाला सरकारला लकवा झाला होता हे काने तोंडातून -तुं शब्द फुटले कधी ज्याचे परिणाम प्रत्यक्ष महाराष्ट्र भोगतो आहे याच ज्या समृद्धी महामार्गाच्या नावानं वाटेल तसे खडे आता फोडले जातात एखादा कुठला तरी अपघात त्या चालकाच्या काय त्याच्या चुकीनं झालेला तो दारू पिऊन होता म्हणून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असताना सुद्धा पत्रकारांनी बोंब काय केली समृद्धी महामार्ग कसा चूक आहे ते आणि हा समृद्धी महामार्गाचा वाशिम जवळचा एक पूल महाविकास आघाडीच्या काळात बांधकाम चालू असताना कोसळलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये शरद पवार किंवा बाकीची काय बोलले काय वक्तव्य आली होती यांची ही जी मानसिकता आहे की जे प्रत्यक्ष दिसतं ह्याच्यातलं मी राजकारणांचंही समजू शकतो त्यांना चोवीस तास राजकारण करायचं आहे आम्ही एक भूमिका सातत्यानं घेतलेली आहे पण बाकीचे तथाकथित हे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत आहेत ना सगळे हे हे डावे यांना हे गोष्टी ह्याचा तोटा काय झाल्या माहितीये का की हे हेवण झाले निसंदर्भ होत गेले सर्वसामान्य लोकांपासून तुटलेले असल्यामुळे एकनाथ शिंदेने ज्या तडफेने त्या इरसाळवाडी गावांपर्यंत जायची तयारी दाखवली आणि ते जे प्रत्यक्ष दृश्य समोर पाहिलं त्याच्यावरची ही उसंतवाणी आसमानी संकट दुःख करवत कोसळे पर्वत गावावर मातीत दफन गावते गडप काळाने झडप घातली ही मदतीला धावे मुख्यमंत्री नाथ झाले जे अनाथ त्यांच्यासाठी पोचण्याच्यासाठी जिथे नाही रस्ता जीव झाला सस्ता माणसाचा संकट झेलत पोचे लोक नेता म्हणे ही जनता माझी आहे घर कोंबडे जे होते पदावर त्यांच्याच समोर आदर्श हा कांत लोकनेता धावे जो तातडी कांत लोकनेता धावे जो तातडी त्याला पायघडी काळजाची त्याला पायघडी काळदाची लोकनेता तोच आहे की जो सर्वसामान्य जनतेचा जो काही दुःख कळवळा आहे त्याला लक्षात येतो त्याचं दुःख लक्षात येतं आणि त्याच्या पोटी कळवळा दाटून तो त्याच्यापर्यंत धावतो प्रत्यक्ष मदत त्याच्या पाठीशी उभी करतो सगळ्यांना दिलासा असा देतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यालाच लोकनेता म्हणता येईल ही, ही कृती एकनाथ शिंदे यांची अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याच्यासाठी त्यांना निश्चितच त्यांची दखल घेतली गेली पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद